दहा मिनिटं झाली तर पाऊस चालू आहे आणि ह्यो गडी पुन्हा सांगा बोलतोय ते गमेश सांगा हे जर सोडा ह्यो तरी बगडी बघा हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल. आज लग्नाला चालू आहे लिंगरीमध्ये आणि आता मायनीमध्ये आलो आहे. आज मायनीचं आत्या आहे तिला न्यायचं आहे त्यासाठी आलो आहे. तर नाना पण येते नाना कनू बाकीची मागणी येते. मला म्हणले आत्याला घेऊन ये तू चाललो आहे तिकडे आणि सकाळपासून काही टाईम भेटला नाही ब्लॉग चालू करायला. आत्ता करते आणि एक ब्लॉग होता कालचा तो खूप मोठा होता. एडिटिंग करायला टाईम गेला आणि आज लेट उठलो होतो. काल नाचून नाचून दमलो होतो आणि माझे मित्र होते आणि ते जर संगे असले तर मूड देतो नाचायला. म्हणजे विश्वजीत श्रवण हर्षद सुशांत अभिजित चैतन्य हे चार पाच जण जरी असले तर नाचाय मूड येतो. आणि काल असले बेकार नाचलो आहे ना काय सांगू. आणि तुम्ही त्या व्हिडिओमध्येच बघा ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी बघा. तर मी जातो पटापट आतीला नाही मायनीमध्ये आतीबरोबर धनगर विठोबाच्या मंदिरात आलो आहे. पाया पाया गेले तर आलो जायचं तर लगेच मी लेंगरीमध्ये. नानासुद्धा येते गणेशसुद्धा येते. नाना तर आले आत्या अजून मागं दिसते. 2 hours later हॉलमध्ये आलो आता आणि येताना भिजलो पूर्ण गाडीवरून येतात. पाऊस चालू होता सगळं आम्ही भिजलो गाडीवरून जेवढे आले जेवण कराय A few moments later आता एका लग्नात झालो. येताना भिजत गेलो म्हणजे जाताना सुद्धा लग्नात भिजत गेलो आणि येताना सुद्धा भिजत झालो. आता चाललो परत नागेवाडीला. इथं पण एक लग्न होतं ते लग्न होतं आता रिसेप्शन आहे. मोरळे म्हटलं कन्हैया शिंदे तर चेतन मी अभी आणि सुशांत चौघ जण चाललो की वाट बघते जास्त पटापट. आओ बाबा असं बघतोय गाडी inches later. बघ ना इकडे काय झालं तर मला पण होती जरा आम्ही जेव्हा आलो तेव्हा पाऊस नव्हता. आता पाऊस चालू झालाय. मी
मी अभि चैतन आणि सुशांत आम्ही सर्वजण आलो होतो. त्या चाललोय माघारी पण पाऊस येतोय. आमची जॅकेट घ्यायला पाहिजे. दुकानामध्ये ठेवली होती एका हॉटेलमध्ये. अरे माझ्या गाडीचा वायपर मोडलाय रे. वायपर मोडलाय तुझ्या गाडीचा? हा बघायला पाहिजे आपण. बघूया आपण कुठे. लय शुद्ध बोलाय लागलाय. अभि बघू चेहरा बघू. लय शुद्ध बोलतोय. लग्न झालं ना अंबानी ते पोराच. दुसरा बेटा आहे छोटा. तिसरा मान. हा चौथा बोल चौथा. प्रथम प्लेअर आहे इकडं आहे. प्रीतम भाई पाणी टेक्की. लेट्स गो. इकडे आहे. जर बाबा पदल पटापट गाडी जर चिटवल्या झाल्या असत. चल पटापट बस बाबा. आहे तर बिझनेस पेक्षा जास्त. अरे अरे माझी येतो का मेटवर जाऊ का आम्ही पटापट. आहे का पण हॉटेल उघडाय का ते? चल चल चल. नाही का हॉटेल बघू दे उघडाय का? नाही तर आपली जॅकेट आहे तिकडं. थांबता सुरू 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 उगाच घसरायचं नाही तरी पाऊस पण वाढला. घरी चालू होतो तोपर्यंत पाऊस एवढा वाढलाय की जायला देण्यात आले. आम्ही सर्व एका हॉटेलमध्ये थांबलोय. हा अभि चैतन्य सुशांत आणि मी सुद्धा. पाऊस काय सामान झालं कसं आहे समजून 8 वाजून गेले. त्या घरी उशीर. त्यांना माहित आहे. कमेंट म्हणजे सांगा कधी थांबायचंय. असं चैतन म्हणतोय. तुम्हाला तर काय माहित थांबला की लगेच जायला येईल. आमच्या इकडे पाऊस येतोय का नाही काय माहित. नागेवाडी म्हणतं तरी चालू आहे पाऊस. अंधारात काय दिसणं म्हणून जाते. डाम सुद्धा नाही तो कुठं. तो हा गुंडवाडीचे कमाने बशी. हा तिरुपती काय फास्ट फूड नाश्ता सेंटर गुंडेवाडी. कधी झालं सुशांत निकम. सांगा कवर कसा आहे. जायचं कसं अवघड झालंय काम यार. 10 मिनिटं झाली तर पाऊस चालू आहे. आणि ह्यो गडी कुणा संघ बोलतोय ते गमेश सांगा. हे जर सोडा ह्यो तरी गडी बघा कुठला फोन घेऊन कुणा संघ बोलतोय. कमेंट मध्ये तुम्हाला समजत असेल तर सांगा सुद्धा. चॅटिंग सुद्धा चालू आहे त्याची. हो काय गडी तो चॅटिंग मध्ये दिसत आहे. आणि मी शूट करण्यामध्ये पाऊस असत. ही थोडी मी आमच्या हॉटेलमध्ये ठेवली होती. लग्नामधून आल्या भाई कामात होत. दिदू रडायला लागलं म्हणजे तुला घेतलं आता. भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये. व्हिडिओ आवडेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा. भेटू लवकरच. थँक्स फॉर वॉचिंग.